वेलकम एवरीवन, आय एम डॉक्टर संगीता चंद्राकर. आज आपण नदीच्या संचयन कार्यामुळे कोणकोणते भूस्वरूप निर्माण होतात याची माहिती घेऊया. पूर मैदान, ज्याला इंग्लिशमध्ये फ्लड प्लेन्स असेही म्हणतात, नदीच्या मधल्या व खालच्या टप्प्यात पूर मैदानांची निर्मिती होते. या टप्प्यांमध्ये जमिनीचा उतार मंद असतो, त्यामुळे नदी संथ प्रवाहाने वाहत असते. नदी प्रवाहाबरोबर वाहत आलेल्या गाळाचे नदीच्या पात्रात व तसेच नदीच्या काठावर संचयन होते. या टप्प्यात पार्श्ववर्ती घर्षण जास्त असते, त्यामुळे नदीचे पात्र विस्तृत झालेले असतात. नदीच्या पात्रात गाळाचे संचयन होऊन नदीचे पात्र उथळ होतात. पुराच्या वेळी नदीतील पाणी नदीच्या काठावरून सभोवतालच्या प्रदेशात पसरते. या प्रकारचे काठावरून पाणी बाहेर वाहत जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी असल्यामुळे त्या पाण्याबरोबर वाहत आलेला गाळ नदी काठाजवळील प्रदेशात पसरतो. प्रत्येक पुराच्या वेळी गाळाचे संचयन होऊन नदीच्या काठावरील प्रदेशात गाळाची मैदाने तयार होतात, त्यांना पूर मैदान असे म्हणतात. पूर तट म्हणजे लेव्हिस. नदीच्या खालच्या टप्प्यात प्रत्येक पुराच्या वेळी नदीच्या काठावर खडकांचे लहान मोठे दगड व तुकडे इत्यादी जाड पदार्थांचे संचयन होते, तर बारीक मातीसारखे पदार्थ काठापासून दूर पसरतात. नदीच्या काठावर पुराच्या पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे व तसेच पाणी नेहमी काठापर्यंत पोचत असल्यामुळे इतर भागांच्या मानाने नदीच्या काठावर गाळाचे संचयनाचे प्रमाण जास्त असते. अशा प्रकारे दरवर्षी गाळाच्या संचयनाची क्रिया घडत असल्यामुळे कालांतराने नदीच्या दोन्ही काठांवर गाळाचे उंच बांध तयार होतात, यांनाच नैसर्गिक बांध किंवा पूरतट असे म्हणतात. हे पूरतट कमकुवत असल्यामुळे कधी कधी पाण्याच्या जोरदार आघातामुळे फुटतात. मिसिसिपी आणि व्हँगो नद्यांच्या काठावर या प्रकारचे पूरतट निर्माण झालेले आहेत. मिएंडर्स किंवा नागमोडी वळणे. नद्यांच्या प्रौढावस्थेत नद्या वळणे घेऊन वाहू लागतात, यांना नागमोडी वळणे असे म्हणतात. दऱ्या खणून जी नागमोडी वळणे तयार होतात त्यांना एंट्रेंच्ड मिएंडर्स किंवा इनग्रोन मिएंडर्स असे म्हणतात. या अवस्थेत नद्यांच्या वळणांचा विस्तार वाढत जातो. या टप्प्यात नदी मैदानातून वाहत असल्यामुळे तिचा प्रवाह अतिशय संथ असतो. या अवस्थेत उभे घर्षण अजिबात होत नाही. नागमोडी वळणापासूनच तयार झालेला हा भूप्रकार म्हणजे कुंडल कासार सरोवर, ज्याला ऑक्सबो लेक असेही म्हणतात. एखाद्या पुराच्या वेळी नदीचा प्रवाह नागमोडी वळणाने वाहण्याचं सोडून त्या चित्रात दाखविलेलं आहे त्याप्रमाणे ती सरळ वाहू लागते. नदीचे वळण मुख्य नदी प्रवाहापासून वेगळे होते. इथे चित्रात दिसत आहे मुख्य प्रवाहापासून इथे नदी वेगळी झाली आहे. अशा प्रकारे मुख्य प्रवाहापासून वेगळ्या झालेल्या भागात सरोवर निर्माण होतो. कालांतराने हा भाग सुद्धा बंद होतो आणि हा सरोवर तयार होतो. या प्रकारची सरोवरे अर्धचंद्राकृती असतात. या सरोवरांना कुंडल कासार सरोवर असे म्हणतात. कालांतराने या सरोवरातील पाणी आटून तेथे दलदलीचा प्रदेश तयार होतो. मिसिसिपी नदीच्या खालच्या टप्प्यात या प्रकारची सरोवरे आढळतात. हा आपण एक छोटासा व्हिडिओ बघू ज्याच्यात नद्यांच्या नागमोडी वळणापासून कुंडल कासार सरोवर कसे निर्माण होतात हे दाखविलेले आहे.
हे बघा, ही नागमोळी वडने वाहत आहे. अशा प्रकारे इथे जास्त खनन करत आहे आणि हे कुंडलकासार सरोवर निर्माण होत आहे. इथे बघा, पुढील संचयित भूभाग म्हणजे त्रिभुज प्रदेश, ज्याला डेल्टा म्हणतात. नदीच्या खालच्या टप्प्यात भूप्रदेशाचा उतार मंद असतो. या भागात नदी ही सपाट प्रदेशातून वाहत असते. शेवटी ती समुद्राला येऊन मिळते. त्या ठिकाणी तिचा वेग अतिशय मंद होतो. इथे बघा, त्यामुळे नदी बरोबर वाहून येणाऱ्या गाळाचे संचयन मुखाशी समुद्र तळावर होते. ही क्रिया दीर्घकालीन सुरू असल्यास कालांतराने नदीच्या मुखाजवळ समुद्र तळाचा भाग गाळाने भरून येतो आणि त्या ठिकाणी विस्तीर्ण गाळाचा प्रदेश निर्माण होतो. या प्रवाहाच्या मुखाजवळ ही गाळाच्या संचयनाची क्रिया होऊन त्या ठिकाणी गाळाची मैदाने तयार होतात. ही क्रिया सतत सुरू राहिल्यास मुख्य नदीला अनेक फाटे निर्माण होतात. इथे दिसत आहे, व लहान लहान नदी प्रवाहाचे एक जाळे तयार होते. दोन फाट्यांच्या दरम्यान सुपीक गाळाचा त्रिकोणाकृती प्रदेश तयार होतो, त्याला त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. अशा प्रकारे आपण नदीच्या संचयन कार्यामुळे कोणकोणते भूस्वरूप तयार होतात याची माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.